सदाशिवगड पायथ्यापासून पायऱ्या बनवलेल्या आहेत तिकडे. पाहुणे 11 वाजता सुरुवात केलेली आहे आम्ही. पायऱ्यापासून 2 मिनिटाच्या अंतरावर हे दत्त मंदिर आहे. पायऱ्याचा रस्ता मस्तपैकी धमचक होते आमचे. शंभूराजे ताजी दवाने आजूबाजूचा परिसर वसलेली शहर अशा प्रकारे गडमाथ्यावर पोहोचलो आहे. 45 मिनिटात डावीकडे एक फॉरवर्ड दिसते. सरळ जाणारी थोडीशी ठळक आहे, मंदिराकडे जाते. डावीकडे एक चिंचेचं मोठं झाड दिसते. पाहूया काय दडलं इकडे. पाण्याचं टाकं दिसतंय. विहीर आहे की टाक आहे? मछली भी आहे. कठडा नंतर बांधलेला असणार. जाणारा हा रस्ता सदाशिव मंदिराकडे. सदाशिव गडावरच महादेवाच सदाशिवाच मंदिर. गड बघायला सदाशिव गडावरील महादेवाच्या मंदिराचा प्रवेशद्वार. मंदिराच्या समोरच एक विहीर आहे. हनुमानाचं मंदिर. विहीर पाणी आहे थोडं भरलेलं. गडावरील बगीचाच्या पाठीमागे हा सुकलेला तलाव. गडाच्या दुसऱ्या टोकावर माचीवर असलेला एक झेंडा आणि पाण्याचं टाक. दूर दिसणार सदाशिव मंदिर आणि ह्या टोकाला दिसणारे पाण्याचे टाके. हा येतो गडाचा शेवट. एक उतरणारी माची. माचीवरून दिसणारा परिसर. गड उतरण्यास सुरुवात केलेली आहे. चेक 12:35 मिनिटांनी.